नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज सोलापुरात होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शरद पवार यांच्या दिल्ली भेटीच्या संदर्भात बोलताना बँकांवरील रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध कमी करावेत यासाठी शरद पवार हे दिल्लीला गेले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तर ईडीच्या संदर्भात प्रश्न विचारले असता ईडी ही चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याने अनेक वेळा निष्पन्न झालेला आहे, त्यामुळे सरकार पडण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते हे लोक करत असतात असा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला आहे. देशातल्या ज्या नागरी अर्बन बँका आणि सहकारी बँका आहेत त्या बँकांच्या वर काही निर्बंध रिझर्व्ह बँकेने आणलेले आहेत. या निर्बंधामुळे आपल्या देशामध्ये ज्या सहकारी क्षेत्रातल्या बँका आहेत त्या बँकांचं संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि त्याच्यावर आणखीन एक मंडळ जे त्यांना मार्गदर्शन आणि शिफारशी आणि सल्ले देईल अशी एक वेगळी रचना रिझर्व्ह बँकेने आग्रहाने केलेली आहे. पूर्वी नाबार्डचं बंधन या सगळ्या बँकांवर होतं, पण ते नाबार्डचं बंधन केंद्र सरकारने काढून रिझर्व्ह बँकेचं बंधन घातलेलं आहे. देशामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका या लोकांना दाद देत नाही, म्हणून सहकारी क्षेत्र महाराष्ट्रात गुजरातमध्ये अतिशय भक्कमपणाने उभं राहिलं, त्यात बँका अतिशय चांगल्या चालतात. त्या बँकांना आता निर्बंधात आणण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे आणि त्याच्याविषयी हे निर्बंध कमी करावेत याचा आग्रहाने मागणी करण्यासाठी पवारसाहेब आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना भेटलेले आहेत आणि हीच मागणी त्यांनी त्यांच्याकडे आज केलेली आहे. पक्षवाढीसाठी